नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार बावीस जी सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी होणार आहे या परीक्षेचे हॉल तिकीट आज आयोगाने जाहीर केलेले आहेत हे हॉल तिकीट तुम्हाला एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर मिळतील या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉग इन केल्यानंतर हे हॉल तिकीट मिळतील हे हॉल तिकीट मोबाईलवर कसं डाउनलोड करायचं ते आपण पुढे पाहणारच आहोत तसेच अजून एक गोष्ट इथं सांगण्यासारखी म्हणजे हे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताना जर तुम्हाला काही अडचण आली तर इथे दिलेल्या ईमेल आय डी किंवा कॉन्टॅक्टवर तुम्ही इथं संपर्क साधू शकता तर चला आता आपण बघूया की हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं सर्वप्रथम तुम्हाला एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईट गेल्यानंतर अशा प्रकारे ही इथं वेबसाईट ओपन होईल इथं तुम्ही बघू शकता लॉग इनचं ऑप्शन आहे या लॉग इनवर क्लिक करायचं आहे या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट इथं ओपन होईल इथं तुम्हाला एम पी एस सीच्या प्रोफाईलमध्ये दिलेला ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबरचा यूज करून लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे दिलेले जे डिजिट्स आहेत ते इथं तुम्हाला एंटर करून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल आणि इथं वर दिलेल्या ऑप्शनपैकी माय अकाऊंट हे जे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल आणि तुम्ही तर बघू शकता तुमचं प्रोफाईल समरी आणि माय ॲप्लिकेशन्स अशा दोन प्रकारचे इथं तुम्ही टॅब बघू शकता प्रोफाईल समरीमध्ये तुमचं नाव सिग्नेचर तुमचा मोबाईल नंबर तुमचा फोटो ईमेल आय डी ह्या गोष्टी इथं दिसतील तुम्हाला एकंदरीत तुमच्या प्रोफाईलची समोर इथं असेल तसेच तुम्ही आत्तापर्यंत एम पी एस सीसाठी जेवढे काही ॲप्लिकेशन भरलेले आहेत ते सर्व इथे तुम्हाला खाली दिसतील आणि इथं स्क्रोल कर स्क्रोल करून तुम्हाला जे आपलं महाराष्ट्र गॅझेटेड टेक्निकल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमरी एक्झामिनेशन दोन हजार बावीसचं जे ॲप्लिकेशन आहे इ हे तुम्हाला इथं सर्च करायचं आहे ज्याचा नंबर झिरो सत्याऐंशी आहे तुमचा इथं ॲप्लिकेशन नंबर वगैरे असेल इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे या व्ह्यूवर केल्यानंतर वरी रिसेंट नोटिफिकेशनमध्ये ॲडमिट कार्डचं एक ऑप्शन दिसेल त्याच्यासमोर जे व्ह्यू दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ह्या व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्या हॉलटिकीट जी पी डी एफ आहे ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल ही पी डी एफ बघून तुम्ही तुमचं सेंटर बघू शकता तसेच आपली जी परीक्षा आहे ती सतरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा ते बारामध्ये होणार आहे आणि परीक्षा कशातील शेवटचा प्रवेशची वेळ ही साडेदहा आहे तसेच उपकेंद्रावर उपस्थिती तुम्ही सकाळी साडेनऊपासून तिथं उपस्थित राहू शकता सो एकंदरीत तुम्हाला साडेदहानंतर प्रवेश दिला जाणार नाही सो दहापर्यंतही तुम्ही सेंटरवर अवेलेबल असायला पाहिजे सो सतरा डिसेंबरच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद